हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोईंग टू लर्न हाऊ टू मेक इंट्रोगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस यूजिंग एम इज आर आज आपण प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्य बनवणार आहोत एम इज आरचा वापर करून ऑलरेडी वी हॅव लर्न टू कन्स्ट्रक्ट सेंटेन्सेस यूजिंग एम इज आर आपण आधीच एम इज आरचा वापर करून वाक्य बनवायला शिकलेलो आहोत तर यांचा प्रश्नार्थक आणि नकारार्थीमध्ये कसा उपयोग होतो ते बघूयात आपण काय करूयात एक वाक्य विचारात घेऊया त्याचं प्रश्नार्थक आणि नकारार्थी कसं करायचं ते बघूयात ही इज अ वाईज मॅन हे एक वाक्य आता इथं कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात पहा ही हा पुल्लिंगी करता आहे सर्वनाम आहे त्याच्यानंतर वर्तमान काळात नेहमी ईज येतं त्यानंतर मॅन हे कॉमन नेम आहे सामान्य नाम आहे तर वाईज हे त्याचं विशेषण आहे आणि ए हे आर्टिकल या वाक्यामध्ये आलेलं आहे हे आर्टिकल ए का आलं आहे कारण कोणता मनुष्य आहे माहीत नाही अनिश्चित आहे तो म्हणून ए हे आर्टिकल आपण वापरलेलं आहे ए किंवा ॲन वापरतात अनिश्चित नामांच्या पूर्वी ॲन का नाही वापरलं कारण इथं ए नंतरचा जो काही शब्द आहे त्या शब्दाची सुरुवात व्यंजनानं होते स्वरानं होत नाही बरोबर आणि त्याचबरोबर ए किंवा ॲन का वापरतात केव्हा वापरतात जेव्हा समोरचं नाऊन नाम हे काउंटेबल असेल तर मोजता येणाऱ्या एकवचनी नामांपूर्वी ए हे आर्टिकल वापरतात इथं नामाबरोबर विशेषण पण आलेलं आहे ॲडजेक्टिव पण आलेलं आहे ओके ह्याच्या सुरुवातीच्या अक्षरानुसार आर्टिकल ठरेल दुसरं वाक्य मी इथं लिहितोय ही इज वाईज तो शहाणा आहे आता या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे ही इज अ वाईज मॅन आणि ही इज वाईज काय फरक आहे तो एक शहाणा माणूस आहे आणि तो शहाणा आहे दोन्हीचा अर्थ जवळपास तोच आहे रचना लक्षात घ्या इथं वाईज हे काय आहे वाईज हे विशेषण आहे वाईज हे विशेषण आहे तो शहाणा आहे तो कसा आहे वाईज आहे आणि इथं तो एक शहाणा माणूस आहे तो कसा माणूस आहे शहाणा माणूस आहे या दोन वाक्यांमध्ये काय काय आलेलं नाही ते मला सांगा हे बघा मॅन हा शब्द मला इकडं दिसत नाही मॅन हे नाऊन आहे कॉमन नेम कॉमन नाऊन आणि अजून काय आलं आहे ए आलं आहे ए दिसत नाही बाकी हे बघा ही इज वाईज ही इज वाईज इथं हे आर्टिकल आलं आहे आणि नाऊन पण आलं आहे म्हणजे जेव्हा वाक्यात नाऊन येतं तेव्हाच आर्टिकलचा वापर करावा लागतो आर्टिकलचा वापर हा फक्त विशेषणासाठी केला जात नाही हे लक्षात घ्या दोन वाक्यांमध्ये फरक कळला इथं वाईज नंतर ह्या विशेषणानंतर नाम आलं आहे म्हणून आपण आर्टिकल वापरलं आहे सुद्धा नाम कसलं आहे काउंटेबल आहे आणि सिंग्युलर आहे सिंग्युलर एकवचनी काउंटेबल मोजता येणारं ठीक आहे आता आपण पुढच्या भागाकडे वळूयात याचं आपण प्रश्नार्थक, 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 प्रश्नार्थक वाक्य बनवणार आहोत आणि नकारार्थी वाक्य बनवणार आहोत प्रश्नार्थक वाक्य बनवू क्वेश्चन बनवू याचा आपण प्रश्नार्थक वाक्य बनवताना हा जो कर्ता आहे वाक्यातला सुरुवातीचा जो काही करता आहे आणि हे क्रियापद आहे या दोघांची अदलाबदल बदल करायची झालं प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्यात इज पुढे येईल इज ही अ वाईज मॅन प्रश्नचिन्ह इज ही अ वाईज मॅन तो शहाणा माणूस आहे का इथं काय होईल इकडं याचा क्वेश्चन कसा कराल तसंच करायचा प्रश्न तयार करताना क्रियापदाला फक्त आधी आणायचं झाला प्रश्न ही इज वाईजचा प्रश्न कसा होईल इज ही वाईज इज ही वाईज तो शहाणा आहे का इथं काय अर्थ होईल तो शहाणा मनुष्य आहे का इथं काय अर्थ होईल तो शहाणा आहे का फक्त आपण सुरुवातीचा जो करता आहे तो आणि त्याच्यानंतरचं जे क्रियापद आहे आता क्रियापदातसुद्धा दोन प्रकार असतात मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद या वाक्यात इज हे मुख्य क्रियापद म्हणून काम करत आहे ते आपलं आपल्याला सुरुवातीला लिहावं लागतं आहे बऱ्याचदा म्हणजे टू ची आणि टू ची रूप जर सोडली टू बीची रूपं म्हणजे एम इज आर वॉज वेअर शॅल बी विल बी त्यानंतर टू ची रूप म्हणजे हॅव हॅज हॅड तर ही रूप मुख्य क्रियापद म्हणून पण काम करतात आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून पण काम करतात आणि या दोघांनाही प्रश्नार्थक वाक्यात सुरुवातीला यायचा अधिकार आहे बाकीची क्रियापदं अशी सुरुवातीला येत नसतात आपण जेव्हा साधा वर्तमान काळ शिकू वेगळी क्रियापदं वापरून त्या त्यावेळेस आपण कसे प्रश्न बनतात ते बघूयात त्यावेळी क्रियापद असं सुरुवातीला आणून ठेवता येत नाही त्यावेळी दुसऱ्या सहाय्यकारी क्रियापदाची गरज भासते डू डज डीडची असो आपण त्यावेळी ते डिटेलमध्ये बघूया आता फक्त काय लक्षात घ्या प्रश्नार्थक वाक्य करताना जर एम इज आर यांचा उपयोग करणारी वाक्य असतील तर त्यांना फक्त सुरुवातीला घेऊन या जागा बदला ठीक आहे प्रश्न तयार होईल आणि या वाक्यांचं नकारार्थी जर करायचं झालं तर काय करायचं निगेशन करायचं झालं तर काय करायचं आता नकारार्थी वाक्य करताना दोन प्रकारे केलं जातं बघा खरं म्हणजे नकारार्थी वाक्य जेव्हा आपण बनवतो तेव्हा वाक्याचा अर्थ बदलायचा नसतो बघा मी काय सांगतोय ते वाक्याचा अर्थ बदलायचा नसतो परंतु आपण इथं फक्त एखादं नकारार्थी उत्तर कसं द्यायचं हे शिकणार आहोत होकारार्थी आणि नकारार्थी हा विषय वेगळा आहे आपण इथं एखाद्या वाक्यात नकार निर्माण कसा केला जातो हे फक्त शिकणार आहोत त्यामुळं आपण जेव्हा इथं नकारार्थी वाक्य बनवणार आहोत तेव्हा वाक्याचा अर्थ उलटा होणार आहे हे लक्षात घ्या हे जे मूळ वाक्य आहे ही इज अ वाईज मॅन यात नॉट लिहिलं की नकारार्थी होईल नॉट कुठं लिहायचं ह्या इज नंतर ही इज अ वाईज मॅन ही जी क्रियापदं आहेत त्या क्रियापदांनाच फार महत्त्व आहे क्रियापदानंतर लगेच नॉट लिहिलं की नकार बनतो नॉट पाहिजे पण त्याची जागा कुठं क्रियापदानंतर टू बीचं क्रियापद असू द्या टू हॅवचं क्रियापद असू द्या किंवा इतर सहाय्यकारी क्रियापद असू द्या त्याच्यानंतर लगेच नॉट लिहावे नकार तयार होईल याचं अर्थी काय होईल ही इज नॉट अ वाईज मॅन आता लक्षात घ्या इथं आपण वाक्याचा अर्थ बदलला आहे नकारार्थी वाक्य बनवताना इथं काय आहे वाक्याचा अर्थ बदलून गेला तो शहाणा माणूस आहे तो शहाणा माणूस आहे का ह्याचं उत्तर तिसरा कोणीतरी देतो ही तिन्ही वाक्य वेगवेगळ्या व्यक्तीच्या तोंडातली आहेत असं समजा एक माणूस म्हणतोय ही इज अ वाईज मॅन तो शहाणा माणूस आहे बरं का दुसरा माणूस म्हणतोय आहे इज ही अ वाईज मॅन तो शहाणा माणूस आहे का आणि तिसरा तिथं उभारलेला म्हणतोय नो no, hmm? ही इज नॉट अ वाईज मॅन लक्षात आलं की तीनही वाक्य तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या तोंडची आहेत आणि यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही अर्थाशी सं अर्थाला धरून बरं का जर अगदी तुम्ही अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करायचं झालं तर काय करावं लागतं सांगू अर्थ न बदलता विदाऊट चेंजिंग मीनिंग ते वाक्य असं बनतं ही इज नॉट अ मॅड मॅन आता बघा काय अर्थ झाला इथं वाईज हे विशेषण आहे मी इथं मॅड हे विशेषण केलं इथं इज नंतर नॉट अल बघा मूळ वाक्य हे आहे ही इज अ वाईज मॅन तो एक शहाणा माणूस आहे मला अर्थ न बदलता नकारार्थी जर करायचं असेल तर तो एक शहाणा माणूस आहे म्हणजे काय होईल तो वेडा माणूस नाही आम्हाला नाही हे आणायचं आहे ना नकारार्थी वाक्य म्हणजे ज्याच्यामध्ये नॉट येतं ते हुं? मला नॉट तर आणायचं आहे पण मला अर्थ बदलायचा नाही हे बघा मी काय केलं नॉट यामध्ये घेतलेलं आहे या, या दोन्ही वाक्यामध्ये नॉट घेतलेलं आहे नॉट कुठं असलं पाहिजे ईज नंतर इस नंतर आम्ही नॉट घेतलेलं आहे पण हे जे वाक्य आहे हे या वाक्याच्या विरुद्ध अर्थाचं बनलं आणि हे जे वाक्य आहे ते या वाक्याच्याच अर्थाचं बनलं अर्थ न बदलता नकारार्थी करणे मग हे असं करायचं मूळ वाक्यात नुसतं नॉट घालायचं नाही तर त्यातल्या विशेषणाचं पण विरुद्ध रूप वापरायचं ही इज अ वाईज मॅन ही इज नॉट अ मॅड मॅन आणि जर अर्थ तुम्ही बदलायचं असेल तुम्हाला वेगळं मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही तुमचं स्वतःचं वाक्य सांगू शकता ही इज नॉट अ वाईज मॅन तो काही शहाणा माणूस नाही जगाला वाटतंय तसं पण तो काय तसं नाही असो इकडं येऊया ही इज वाईज काय होईल आता याचा प्रश्न तर तुम्ही केला इज ही वाईज याचं नकारार्थी वाक्य आपण जर करायचं झालं तर आपल्याला नॉट वापरायचं आहे नॉट कुठं वापरायचं आहे इज नंतर वापरायचं ही इज नॉट वाईज तो शहाणा नाही आणि अर्थ न बदलता जर तुम्हाला याचं नकारार्थी बनवायचं असेल तर तुम्ही काय कराल He is not mad. तो काही मूर्ख नाही क्रेझी नाही वेडा नाही लक्षात येत आहे का पहा आपण काय शिकलोय आपण नकार कसा निर्माण करायचा ते शिकलो प्रश्न कसा निर्माण करायचा ते शिकलो एम इज आरचा वापर करून आपण शिकतोय या वाक्यात आपण इज वापरलं आहे आपण एम वापरून पण ही वाक्य पाहूया एम कधी येतो सुरुवातीला आय हा करता असेल तरच एम येतं आय एम अ फार्मर एक साधं वाक्य मी घेतले आय एम अ फार्मर मी शेतकरी आहे याचा प्रश्न कसा करणारो एम आणि आय यांची अदलाबदल करून कसं करणार एम आय अ फार्मर पुढचा भाग तसाच पुढचं वाक्य कितीही मोठं असू द्या पुढं कितीही शब्द असू द्या प्रश्न करताना फक्त सुरुवातीचा करता आणि क्रियापद यांची अदलाबदल करायची करायचे आहे क्रियापदानं सुरुवात होणारं वाक्य हे प्रश्नार्थक वाक्य असतं एम आय अ फार्मर प्रश्नचिन्ह मी शेतकरी आहे का मी शेतकरी आहे मी शेतकरी आहे का आता या वाक्याचं उत्तर मला नकारार्थी द्यायचं आहे ह्या पहिल्या वाक्याचा अर्थ आणि मी जे नकारार्थी उत्तर देतोय त्याचा अर्थ वेगळा वेगळा येणार आहे इथं इथं अर्थ न बदलता करता येणार नाही एम आय अ फार्मर याचं काय होईल नकारार्थी आय एम हे बघा मूळ वाक्य विधानार्थी वाक्य जे आहे ते घ्यायचं आय एम अ फार्मर त्यात जिथं एम दिसतंय त्याच्यानंतर लगेच नॉट लिहायचं आय एम नॉट अ फार्मर मी शेतकरी आहे मी शेतकरी आहे का मी शेतकरी नाही आता इथं थोडंसं पहिल्या वाक्या वाक्याचा आणि शेवटच्या वाक्याचा तिसऱ्या वाक्याचा जरा अशी विसंगती वाटते पण आपल्याला फक्त एवढंच शिकायचं आहे की एखाद्या वाक्यात नकार जर सांगायचं असेल फक्त तुम्हाला हाच प्रश्न विचारला आहे एक प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला नकारार्थी द्यायचं आहे एम आय अ फार्मर आय एम नॉट अ फार्मर एम आय अ डॉक्टर आय एम नॉट अ डॉक्टर आपण बोलताना म्हणतो कोणी जरी तु एखाद्या माणसानं समजा तुम्हाला विचारलं माझं डोकं दुखतं दुक आहे मी काय करू तुम्ही त्याला काय म्हणाल अरे मी काय डॉक्टर आहे का मी डॉक्टर नाही जा डॉक्टरकडं त्याला तुम्ही काय म्हणाल एम आय अ डॉक्टर आय एम नॉट अ डॉक्टर प्लीज गो टू अ डॉक्टर डोंट आस्क मी लक्षात येतं आहे का तुम्हाला वेगवेगळ्या प्रसंगामध्ये ही वाक्य वापरता यावीत यासाठी आपण शिकतो आहे सर्व प्रकार शिकतो आहे अर्थ न बदलता पण अर्थ बदलून पण या ठिकाणचं हे कळलं का आय एम नॉट अ फार्मर कसं आलं ते आरचं पण एक वाक्य घेऊया आपण दे आर हेल्पफुल हेल्पफुल म्हणजे उपयोगी ते उपयोगी आहे काय होईल आर दे हेल्पफुल प्रश्नचिन्ह काय केलं हो आपण यामध्ये इथं फक्त दे आणि आरची अदलाबदल केली आणि नकारार्थी करताना काय होईल दे आर नॉट हेल्पफुल ते काय उपयोगाचे नाहीत किंवा मदत करण्या करणारे नाहीत असाही अर्थ आपण घेऊ शकतो प्रश्न तयार करताना टू बीचं रूप एम एज आर कुठं घ्यायचं वाक्याच्या सुरुवातीला मग त्याच्यानंतर करता घ्यायचा पुढचं वाक्य आहे तसं शेवटी प्रश्नचिन्ह नकार करताना वाक्यामध्ये क्रियापद कुठं आहे ते बघायचं क्रियापदापेक्षा तुम्ही सहाय्यकारी क्रियापद जिथं जिथं आहे तिथं तिथं बघायचं आणि त्या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहायचं एम इज आर ही टू बीची रूपं सहाय्यकारी क्रियापद म्हणून पण काम करतात आणि मुख्य क्रियापद म्हणून पण काम करतात त्यांच्यानंतर थेट नॉट लिहिता येतं आता तुम्हाला खरं असा प्रश्न काहींना पडत असेल बरं का की हे सारखं टू बीची रूपं किंवा टू हॅव ची रूपं असं का म्हणतायत ही काय भानगड आहे टू बीची रूपं टू हॅवची रूपं तर एक लक्षात घ्या हे टू जे असतं की नाही हे टू हे कोणत्याही क्रियापदाचं मूळ रूप दर्शवण्यासाठी वापरलं जातं खरं क्रियापद हे आहे बी खरं क्रियापद हे आहे हॅव आणि यांची जी वेगळी वेगळी रूपं आहेत वर्तमानकाळी रूपं भूतकाळी रूपं भविष्यकाळी रूपं ती झाली टू बीची रूपं इथं एम इज आर ही टू बीची वर्तमानकाळी रूप आहेत म्हणजे बी या क्रियापदाची वर्तमानकाळी रूप आहेत बी या क्रियापदाची वर्तमानकाळी रूप पण टू बी असं म्हणण्याचा तो प्रघात पडलेला आहे कुठल्याही क्रियापदाच्या आधी टू हे लावलं की त्याचं मूळ रूप मिळतं तुम्हाला उदाहरण देतो आता बी म्हणजे असणे टू बी म्हणजे पण असणे टू डू म्हणजे डू म्हणजे कर टू डू म्हणजे करणे टू रीड रीड म्हणजे वाच टू रीड म्हणजे वाचणे ओके रन रन म्हणजे पळ टू रन म्हणजे पळणे तर असं टू हे क्रियापदाच्या आधी आलं की त्याचं ते मूळ रूप बनतं मूळ रूपाचा निर्देश होतो टू बीची रूपं एम इज आर वॉज वेअर शॅल बी विल बी टू हॅवची रूपं हॅज हॅव हॅड विल हॅव शॅल हॅव आपण हे डिटेल पुढं बघत राहणार आहोत आज फक्त हे नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्यांची संकल्पना समजून घ्या ठीक आहे या व्हिडिओनंतर तुम्हाला अर्थ बदल न बदलता कशा पद्धतीनं नकारार्थी केलं जातं हेही आपण बघणार आहोत okay? ओके बाय बाय